नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्न टाइम्स. विघ्न टाइम्स मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. इथंही सगळी ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत. जुन्नर तालुका पवार साहेबांना मानणार आहे. या जुन्नर तालुक्यामध्ये बेनके आणि पवार यांचं अतूट नातं राहिलेलं आहे. जुन्नरचे विद्यमान आमदार सध्या अजित पवारांच्या सोबत गेलेले आहेत. ह्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना काय वाटतंय आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. दादा, सुरुवात तुमच्यापासून करू. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? विष्णू कासळे. विष्णू कासळे म्हणजे पिंपळवंडी. लोकसभेच्या निवडणुका आता झाल्या. कोल्हे साहेब विजयी झाले. विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे. शरद पवार बेनके कुटुंब यांचं नातं सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. विद्यमान आमदार विकासासाठी अजित पवारांसोबत गेले. करोडो रुपयाचा निधी आणला. विद्यमान आमदार अतुल बेनकेंच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? म्हणजे आता समाधानी जरी असलं तरी पण त्यांच्या आता तिकडे गेल्यामुळे थोडी विसंगती तयार होणार आहे. आता त्याच्यासाठी पवार साहेबांचं काय मत असेल त्याच्यावर अवलंबून राहील. पण विद्यमान आमदार विकासासाठी तिकडे गेले. विकासासाठी निधी पण आणलेला आहे. निधी आणला हे मान्य आहे. परंतु जर तसं जर जमेल जर झालं तर कदाचित पवार साहेब ते करू शकतील. मग विद्यमान आमदारांनी पुन्हा शरद पवारांकडे यावं. आलं तर चांगली गोष्ट आहे. आली तर चांगली गोष्ट आहे. दादा, काय तुम्हाला काय वाटतं? हो, बरोबर आहे ते बोलतात. ते आले तर उत्तमच आहे. परंतु तुम्ही जे म्हणताय निधी आणला, तो निधी कसला कसला आणलाय, कशासाठी आणलाय, त्याचा काय अजून आम्हाला काही संपर्कच नाही. निधी कुठे आणला, कुठे वापरला माहीत नाही. माहीत नाही. आणि त्याचा काही विषयबी आमच्याकडे परिणाम आलेला नाही. तो आता दुसरी गोष्ट म्हणजे अतिमहत्वाचं म्हणजे हे सुईनुसार राजकारण करतात. पवार साहेबांच्या वडिलांनी त्यांच्या हयात घालावली, सगळं झालं. अजित पवारांनी उडी मारली, तिकडे गेले. सुईनुसार राजकारण करतात. हे अजित पवारांकडे गेले, आम्ही विकासासाठी चाललो आहोत. काय विकास केला, कुठे केला? आज आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये अतुल बेनकेंनी अजित पवारांच्या सोबत जाऊन काही निधी आणला नाही असं म्हणायचं? असे म्हणायचं. विकासही आम्हाला काही दिसत नाही. विकास कुठे दिसत नाही? आज हे आमचं 5 वर्ष झाले. हा रस्ता पडलाय, तुम्ही या रस्त्याने आला असाल. तो रस्ता बघा कसा आहे. भटकळवाडीचा जाण्यायेण्याचा रस्ता नाही आमच्याकडं. 5 वर्ष झाले तो फुटलाय रस्ता. फुकट माजी आमदारांनी शरदराव सोनावण्यांनी बनवून घेतला होता. त्याच्यावर चाललाय तो अजून. इथले जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे त्यांच्या कानावर नाही घातलं? हो, 2 वेळा घातलंय. पण आता त्यांनी काही केलं नाही. ते म्हणे बघू बघू, हेच चाललाय विषय. बघू म्हणे आता काही सत्ता पलटवट झाली. आपण काय बघू, जास्त आपले काही चालत नाही तिथं. असं विषय विकास कामाला राजकारणाचा काय प्रश्न आहे? विद्यमान आमदारांच्या जर कानावर घातलं असतं स्थानिक मंडळींनी तर कदाचित विषय मार्गी लागला असता. हो, परंतु ते महिन्या महिन्याला 2-2 महिन्याला चक्र मारतात. आता विकास निधी त्यांची माणसं असतील ना. पुढे काय विकास करायचा आहे, काय आहे ते त्यांनी चौकशी करावी ना. इथले रघुनाथ लेंडे, सोपान लेंडे, बाकीची मंडळी आहेत ना, हे लोकांनी कळवलं पाहिजे ना त्यांना. की बाबा आपल्या याच्यामध्ये इलाक्यामध्ये काय काय कमतरता आहे, काय काम केलं पाहिजे, हे त्यांनी कळवलं पाहिजे ना. आता राष्ट्रवादी काँग्रेसची पाठापूट झाली. शरद पवार एका बाजूला, अजित पवार एका बाजूला. लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. लोकसभेमध्ये काय घडलं आपण पाहिलं. विधानसभेला पिंपळवंडीचे शरद सोनवणे, शरद लेंडे दोघंही इच्छुक आहेत. कोणाने थांबावं आणि कोणाला पाठिंबा द्यावा? तसं बघितलं तर आता आमदारांमुळे अतुल बेनके साहेब उभे राहिले. ठीक आहे, त्यांची आता पुढे चालत आली पुढे. परंतु आमचं म्हणणं असं आहे का, शरदरावला त्यांनी ह्या वेळेला उभं करावं. कारण त्यांनी पहिल्यापासून पवारसाहेबांची साथ धरली. पवारसाहेबांना सोडलं नाही. माझा प्रश्न असा आहे, शरद सोनवणे पिंपळवंडीचे, शरद लेंडे पिंपळवंडीचे, दोघंही पिंपळवंडीचे आहे. या वेळेला कोणी थांबावं आणि कोणाला पाठिंबा द्यावा? आता माझं तर स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे का, शरदराव लेंड्यांनीच या वेळेला उत्सुक असेल तर त्यांनी उभं राहावं आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभं आहोत. शरददादांचं काय? नाही, शरददादांचं काय तर शरददादांचं आता आम्ही तरी कसं ठरवू? त्यांनी ठरवलंय 2 वेळा, नाही 3 वेळा इकडे तिकडे गेले तर त्यांनीच ठरवू त्यांच्याविषयी. नाही काय तुम्हाला काय वाटतं, शरद लेंडे की शरद सोनवणे? मी शिवसेनेचा कार्यकर्ता. ठीक आहे, पक्ष कुठला असो तुमची आघाडी आहे? आघाडी आहे. गाव म्हणून काय? गाव म्हणून आम्ही शेवटगाव लेंटी बघायला पाहिजे. आम्ही त्यांच्या पाठीमागे. शरद सोनवणे का नको? एवढा करोडो रुपयाचा निधी आणला. शरद सोनवणे निधी आणला पण हे जन माणसाला पटलेलं नाही. इकून तिकडे उड्या मागायच्या, चिकून इकडे उड्या मागायच्या, इकून तिकडे, ते काय आम्हाला पटत नाही. आम्ही जो उमेदवार देऊ आघाडीचा ते आमच्या संगती आम्ही आहोत.
विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कामाबद्दल काय? त्यांनी काहीच निधी आणला नाही, आणला आणला निधी इकडे या बाजूला आम्हाला काही दिसत नाही निधी. भटकळवाडीला विकास नाही? नाही नाही, थोडा नाही विकास. आता बघा ना आमचं रस्ता आम्हाला खड्डेच खड्डे, रस्त्यात खड्डा का खड्डेच रस्ते? रस्ताच नाही, पाट्याने आहे. इरिगेशनचा रस्ता वापरतोय आम्ही लेडे मळ्यात जाण्यासाठी. दुर्दैव आहे. तुमच्याकडे परत येतो, काय तुम्हाला वाटतं, शरद लेंडे का शरद सोनाने? शरद लेंडे. काय शरद दादा का नको? यांचा यांचं थोडं आता चेंजेस पाहिजे असं हे आता हे होते. पहिले 4-5 वर्ष त्यांनी केलेले. पाच विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं 5 वर्षाचं कामकाज कसं आहे? काहीच नाही काम इकडे, तर नाही आमच्याकडे. तुमच्याकडे काही कामच नाही? सगळ्यांनी असं काही पाठ करून ठेवलंय? तसं नाही काहीच. वस्तुस्थिती मांडली. जरा दादा जरा जास्त बोलू शकतात. दादा तुम्ही काय सांगाल, शरदराव लेंडे की शरद सोनवणे? हे बघा, दोन्ही आमच्या पिंपळवंडीचे आहेत म्हणूनच प्रश्न आहे. हा शरदराव लेंडे. सोनवणे का नको? सोनवणे नि कस, जागा सीट लय बदली गेलं, इकडून तिकडून तिकडून इकडं. मग मतदार काय करणार, कुठं मतदान देणार? पक्ष म्हणून देणार का माणुसकी म्हणून, माणूस म्हणून देणार? राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली, काका जागेवर थांबले, पुतणे बाजूला गेले, विद्यमान आमदार विकास कामांचा निधी आणायचं म्हणून अजित पवारांसोबत गेले. पवार साहेबांचं आणि बेनके कुटुंबाचं नातं गेले अनेक वर्षाचं आहे. विद्यमान आमदार जर परत माघारी फिरले, पवार साहेबांसोबत आले, तर काय चित्र पाहायला मिळेल? पवार साहेबांनी स्पष्ट सांगितले, माझा दरवाजा उघडा आहे येणाऱ्यांना. तर बेनके पवार साहेबांकडे आले तर काय चित्र पाहायला मिळेल? आता ते पवार साहेबराव त्यांना तिकीट देतात का न देतात? दरवाजे खुले, उमेदवाराची गॅरंटी नाही. हा दरवाजे खुले, पवार साहेबांनी सांगितलं ना माझे दरवाजे खुले आहेत. खुले दरवाजे आहेत. आता आपण आजींशी बोलू. माझी सर आजी 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 आजींना ऐकू येत नाही. आता परत आपण मागे जाऊया, इतर परत काही प्रश्न घेऊया. दादा आता सगळ्यांचं म्हणणं असं आहे की शरद लेंडे आणि शरद सोनवणे आमची पसंती म्हणतायत शरद लेंडेंना. तुम्ही यांचं ऐकून बोलायचं नाही, तुमचं स्पष्ट मत काय? शरद सोनवण्यांनी करोडो रुपयांचा निधी 2014 ते 2019 इथे आणलेला आहे. बरोबर आहे, आणलेला आहे ना, कोण नाही म्हणते. परंतु आमची आता याच्याप्रमाणे शरदराव लेंडेंना पसंती राहील उमेदवारी मिळाली तर. पवार साहेबांनी काय निर्णय घ्यावा? पवार आता ते त्यांच्या वरिष्ठ लेवलचा प्रश्न आहे, ते आपण कसं काय बोलू शकतो त्याच्यावर. आता ते ठरवतील ते शेवटी ठरवतील ते. जर बाबांकडे येतो परत, बाबा शिवसेनेचे आहेत म्हणून. बाबा आता महाविकास आघाडी आहे, शिवसेनेकडून बाळासाहेब दांगट, संभाजी तांबे, शरद चौधरी, माऊली खंडगळे अशी 4-5 नावं इच्छुक आहेत. जर ही उमेदवारी पवारसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी शिवसेनेला दिली म्हणजे उभाटा गटाला, तो उमेदवार कोण चालेल? उमेदवार खंडगळे, माऊली खंडगळे. माजी आमदार बाळासाहेब दांगट संभाजी तांबे, संभाजी तांबे थोडस होईल पण चालतील. कोण देतील त्या? शरद चौधरी. शरद चौधरी म्हणून चांगले, सगळे चांगले माणसे, पण खंडागळे माणूस टॅलेंट आहे. म्हणजे टॅलेंट माणूस माऊली खंडागळे. पवार साहेबांनी या जुन्नरची उमेदवारी महाविकास आघाडीला द्यावी का शरद लेंडेंना द्यावी? नाही, ते आता वळच्या आघाडीचं त्यांचं काय मत असं प्रश्न परत समजून घ्या. शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाविकास आघाडीतून ही उमेदवारी शिवसेनेला द्यावी का तुमच्या गावचे शरद लेंडेंना द्यावी? आता आमच्या गावचं शरद लेंडे आमच्या गावचं माणूस आहे, आम्हाला ते टाळता येणार नाही. पण प्रश्न मला येणार नाही. दिलं ना शरद लेंड्याला तर फार उत्तम होईल, खंडगळ्याला दिलं तरी उत्तम होईल. विघ्नार कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचे आणि पवार साहेबांचे संबंध जर आता वाढायला लागलेले आहेत, ते सुद्धा इच्छुक आहेत विधानसभेला, जर उभे राहिले तर काय चित्र होईल? त्यांनी त्यांचा कारखाना सांभाळावा, त्यांनी ह्या बांधगडीत पडूच नाही असं माझं स्पष्ट मत आहे. कारण काय, कारखान्याची वाट लागून शेतकऱ्यांची हे होईल, त्यामुळं त्यांनी काही या विलक्षणला राजकारणात पडूच नाही असं माझं मत आहे. आता एक अंदाजित प्रश्न, विद्यमान आमदार समजा अजित पवारांकडेच राहिले आणि शरद लेंडेंना जर शरद पवारांनी उमेदवारी दिली
आणि शरददादा सोनवणे अपक्ष निवडणूक लढले तर काय चित्र पाहायला मिळेल? नाही, सगळं गाव सोनवणे फार चांगली कामं केली, त्याबद्दल काही वाद नाही. परंतु आम्ही पक्ष कपा नाही मंडळी जी उभावीची आघाडी देईल ना त्यांना मतदान करणं. यांनी इकडून तिकडं तिकडून इकडं बॅड काढून उड्या मागल्या तर त्याचा उपयोग नाही. शरद सोनवणे आणि शरदचंद्रजी पवार आपल्या विभागाचे खासदार अमोल कोल्हे तिघात काहीतरी खलबत चालल्याचं कानावर येत आहे. जर सोनवणे शरद पवारांच्या सोबत आले चिन्ह तुतारी घेतलं तर काय पाहायला मिळेल? तुतारीलाच मतदान करणार. मग लेंड्यांचं काय? लेंड्यांचं काय आता ते लेवलला माऊलीचं काय? ते वरचं लेवल जे कळतील ना म्हणजे नेत्यांनी काही करायचं, नेते सांगा ते आपण शिक्का मारायचा. नाही नाही, नेते तसं कसं सांगतील? नेत्यांना सल्ला काय? ते शरद पवार येत ना, हे चाणक्य माणूस आहे. साहेब मान्य जुन्नर तालुका हा त्यांच्या पक्षाचा गड आहे, इथे राष्ट्रवादी काँग्रेसलाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. समजा अतुल बेनके त्यांच्याकडे गेले तर पुढे माहीत नाही. शरद लेंडे, मोहित डमाले, तुषार थोरात अनेकांची नावं इच्छुक आहेत. तुम्ही पिंपळवंटीकर असल्यामुळं शरदराव लेंडेंचं नाव घेणं साहजिकच आहे. पवार साहेबांनी काय करावं? पवार साहेबांनी काय आता त्यांच्या दिलं, त्यांनी शरद लेंड्यांना द्यावं असं माझं मत आहे. कारण बेनकेंनी इकडं काय विकासच केला नाही तर काय त्या देऊन फायदा आहे नाही, काय उपयोग होणार नाही. काय पवार साहेबांनी काय करावं? शरद लेंडेंना उमेदवारी द्यावी का शरद सोनवणेंना पक्षात घ्यावं? आता त्यांच्या समजतं काय होऊन ते आपले ठरवतील. तुम्हाला काय वाटतं? आता आम्हालाही वाटतं की अध्यक्ष असावं शरदराव लेंडे असं. आता तुम्हाला काय वाटतं? ऐका माझा प्रश्न घेतो मी. शरद सोनवणे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पवार साहेबांनी शरद लेंडेंना उमेदवारी द्यावी की शरद सोनवणेंना? शरद लेंडेंना. शरद लेंडेंना. आता बाबा इच्छुक आहेत काहीतरी बोलण्यासाठी? नाही नाही. बाबा तुम्हाला काय वाटतं? शरद सोनवणे शरद पवारांच्या संपर्कात आहेत, शरद पवारांनी शरद सोनवणेंना उमेदवारी द्यावी का शरद लेंडेंना? आता मूळ राष्ट्रवादीचा माणूस कोण आहे? शरद पवारांच्या साहेबाबरोबर कोण आहे? मुळापासून कोण आहे? कोण आहे? शरद लेंडे. अच्छा. शरद सोनवणे हा पहिल्यापासून राष्ट्रवादीमध्ये नाहीच आहे का ते राष्ट्रवादीमध्ये? मग त्यांना जर अचानक आयात केलेल्या उमेदवाराला तिकीट कसे देतील? आयात उमेदवार नको. आयात नको. आता महाविकास आघाडी माऊली खंडकळे, बाळासाहेब दांगड, संभाजी तांबे असे अनेक जण इच्छुक आहेत. हे इच्छुकांपैकी जर शिवसेनेला संधी मिळाली उमेदवारी कोणाला द्यावी? शिवसेनेला हा जुन्नर तालुका हा राष्ट्रवादीचा मुळापासून हा शिवसेनेचा. बाळासाहेब दांगट होते ना त्यावेळेस फक्त शिवसेने चालते. बाळासाहेब दांगट 10 वर्ष आमदार होते. हा, मग त्याच्यानंतर शिवसेनेचा आमदार इथं आला नाही. आणि एक आमदार कोण आले? सोनवणे. कोणाचे? मनसे. मनसे एकमेव आमदार. पण त्यांनीच पलटी इकडे तिकडे केल्यामुळं ते टिकणारं काम नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोहित ढमाले, तुषार थोरात अशी पण काही नावं पुढे येतात. पण शरद लेंडे असा माणूस आहे, गरिबातल्या ताटातलं खाणार, गरिबातल्या ताटातलं वाढणार. म्हणजे जनसंपर्क, ज्याला आपण जनसंपर्क म्हणतो, तो शरद लेंड्याचा जास्त आहे. जर शरद सोनवणे अपक्ष उभे राहिले आणि शरद लेंडे पवारसाहेबांकडनं उभे राहिले, अतुल बेनके अजित पवारच्या गटातून उभे राहिले, तर तुमचे पिंपळवंडी कर शरद सोनवणेंच्या मागे की शरद लेंडेंच्या मागे? शरद लेंडेंच्या पाठीमागे. तुम्ही फक्त ज्येष्ठ मंडळी, हे प्रत्येकाचं मत आहे. आमच्या पाठीमाग कोणतरी 10 जण आहेतच ना. मी ज्येष्ठ आहे पण माझ्या मागे काहीतरी 10-20 असणारच ना. बाबा त्यांचं म्हणणं असं आहे, जर पवार साहेबांनी उमेदवारी इथली शिवसेनेला दिली किंवा शरद लेंड्यांना दिली, असं कुठे पक्षालाच दिली, शरद सोनवणे उभे राहिले आणि अतुल बेनके उभे राहिले, तिरंगी सामना झाला, तर पिंपळवंडीकर म्हणून तुम्ही सोनवणेंच्या मागे का लेंडेंच्या मागे? आम्ही लेंडेंच्या मागे. लेंडेंच्या मागे म्हणजे काय? शरद सोनवणे माणूस विकासाला चांगला,
पण त्यांनी लई बीड गोड्या मागल्यात, इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं. तो जरी शिवसेना असता तर मी तुम्हाला सांगितलं असत शिवसेना. धनुष्यबाण जिंदाबाद. तुम्हाला एक प्रश्न राहिला, विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी विघ्नर कारखाना खूप चांगला चालवलेला आहे, ते सुद्धा विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत, काय सल्ला काय परिस्थिती पाहिजे? कुठल्या पक्ष? ते काँग्रेस पक्ष आहे, महाविकास आघाडी आहे, काँग्रेस कदाचित ते पवार साहेबांसोबत येऊ शकतात. आता ते कसं आहे, जे पवार साहेबांबरोबर आले तर शेवटी ज्येष्ठांच्या वरती अवलंबून आहे ना, कोणाला तिकीट द्यायचं? शेरकरला देतात का लेंड्यांना देतात का सोनावण्यांना देतात? तुमचा काय सल्ला? माझा फक्त लेंडेच. एक नाम केशव. जरा आपण आजींना बोलतो करूया. आजी नमस्कार, काय नाव तुमचं? शांताबाई. शरद लेंडेंना ओळखता का? शरद सोनवण्यांना? त्यांना ओळखेल पण तेवढी एवढी नाही, शरद लेंड्याला जास्त ओळखते. मग आता विधानसभेची तयारी सुरू आहे, उमेदवारी शरद लेंड्यांना मिळावी का शरद सोनवण्यांना? आता तुम्हाला काय वाटतं? शरद लेंड्याला. शरद लेंडे. शरद सोनवणे का नको? आता काय सांगू, मला एवढे हिंडले नाही. मी हिंडलेले नाही पण शरद लेंडेच का? बरं आहे तो गरीब माणूस आमच्या मध्ये, हे करीतो गरिबांचा काही वारी. आपण पाहतोय, आपण पिंपळनेरीला ह्या 5-6 लोकांशी चर्चा केली, ही चर्चा अशी बोलणार आहे अशी. शरद लेंडे सदस्य. शरद लेंडे का शरद सोनवणे? काय म्हणते मला? शरद लेंडे का शरद सोनवणे? शरद लेंडे. हा, शरद सोनवणे. हा, तुम्हाला कुठली पसंती आहे? आम्हाला आता आम्हाला सगळी सारखी पाहिजे, जो काम करतो तोच पाहिजे. कोण कामाचा विचारा? तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हीच पाहिजे आम्हाला. दादा विचारा तुमच्या भाषेत. नाही नाही, आतापर्यंत काम कोणी केलं चांगलं? मला काय सांगता यायचं आतापर्यंत काम केलेलं? आजी अतिशय भोळ्या आहेत, पण आजींना जे म्हणणं मांडलेलं आहे, जो कामाचा त्याला निवडून दिलं पाहिजे. आता ही सगळी बाकीची मंडळी, शरद लेंडेंचे चाहते असतील काही मंडळी, बेनके साहेबांचे चाहते, काही सोनवणे साहेबांचे चाहते, परंतु आजींनी जे मार्मिक उत्तर दिलं, जो कामाचा तो आमचा. मतदारांना कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं हा तुमचा प्रश्न आहे. आता या 5 जणांनी जी मतं व्यक्त केलेली आहेत ही प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत, ते म्हणतील असं होईलच असं नाही, परंतु घराची कळ अंगण सांगते असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हे निश्चित आहे पिंपळवंडीकरांचा कल काय असेल हे स्पष्ट दिसतंय. विद्यमान आमदार अतुल बेनके पिंपळवंडीचे, शरद सोनवणे पिंपळवंडीचे, शरद लेंडे पिंपळवंडीचे, आता ही मंडळी कोणाला बसवतात आणि कोणाला घरी घालवतात हे निवडणूक लागल्यावर स्पष्ट होईल. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपळवंडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.